आता बातमी आहे स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या इम्पॅक्टची। एकलव्य निवासी इंग्रजी माध्यमिक शाळा संदर्भात सर्वच माध्यमांनी विषय लावून धरल्यामुळे प्रकल्प अधिकारी यांनी कुठलाही विलंब न लावता बातम्यांची दखल घेतली आहे। कळवण तालुक्यातील चनकापू येथील एकलव्य निवासी इंग्रजी माध्यमिक शाळा संदर्भात इलेक्ट्रिक माध्यम आणि प्रिंट मीडिया यांनी निकृष्ट कामासंदर्भात बातम्या प्रसारित केल्या होत्या, तर बातमींची तात्काळ दखल घेऊन प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांनी चौकशीचे आदेश काढले आहेत। जे चनकापूर शाळेसंदर्भात निकृष्ट कामांची बातम्या प्रसारित झाल्या त्या संदर्भात आपण काय ॲक्शन घेतली? चनकापूर हे एकलव्य रेसिडेन्शियल मॉडेल स्कूल आहे आणि त्या संदर्भात इमारतीच्या बांधकामाचा दर्जा आणि गुणवत्ता या संदर्भात तो माहिती आलेली आहे। तर सर्वप्रथम हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आयुक्त कार्यालयामार्फतून हे बांधकाम करण्यात येत आहे। तर प्राथमिक आलेल्या माहितीनुसार तिथे वापरण्यात येलेलं बांधकामाचं जे काही सामान आहे, वाळू असेल, स्टील असेल किंवा अन्य साहित्य, त्याची गुणवत्ता खालावलेली आहे अशी तक्रार आलेली आहे। त्या संदर्भात आपण प्रकल्प अधिकारी यांच्यातर्फे आपण कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम आदिवासी विभाग केंद्रीय, तसेच उपअभियंता सार्वजनिक बांधकाम आदिवासी विभाग केंद्रीय नाशिक यांच्याकडे आपण पत्र केलेलं आहे की जेणेकरून आपल्याला सध्याच्या स्थितीला काय माहिती आहे आणि एस्टिमेटनुसार काम होत आहे की नाही, आणि जर काम होत असेल तर त्याचं पिरियडिकली त्याची गुणवत्ता चाचणी केली गेलेली आहे का, आणि जर केली गेलेली असेल तर त्याचं गुणवत्ता चाचणीचा निष्कर्ष अहवाल आम्ही मागवलेला आहे आणि तो येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये मूळ अंदाजपत्रकासह इतर सर्व संबंधित कागदपत्रे आपण मागवलेली आहे आणि माझ्याकडे कागदपत्र आल्यानंतर ते मी समजून घेतल्यानंतर स्वतः आमची टीम प्रकल्प कार्यालयाची ऑन द स्पॉट इन्स्पेक्शन करेल, जेणेकरून आलेल्या तक्रारींचं निरासन आपण करू शकूयात। आणि धन्यवाद। रवींद्र आहेर, स्टार महाराष्ट्र न्यूज, कळवण। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।